नागपुरात काल झालेल्या ढाकपुटी सदृश्य पावसाने अंबाझरी धरण जे आहे ते ओवरफ्लो झालं आणि त्याचं पाणी जे आहे ते संपूर्ण शहरामध्ये जे पसरलं नाग नदीच्या मार्फत हे पाणी सगळीकडे पसरलं आपण समतानगरमध्ये आहोत ज्या भागामध्ये काल जवळपास दहा ते बारा फूटपर्यंत पाणी होतं आणि या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवत लोकांना या ठिकाणावरून सुरक्षित स्थळीसुद्धा हलवण्यात आलं या ठिकाणचं जर आपण चित्र बघितलं तर या येत इथे आपण लाईन बघू शकतो की या लाईनपर्यंत म्हणजे एवढं पाणी या ठिकाणी होतं आणि सामानांची नाचदूत जर आपण बघितली तर कागदपत्र असो किंवा साहित्य जे आहे ते घराच्या बाहेर काढून ठेवल्याचं चित्र या ठिकाणी एकंदर पाहायला मिळते आहे एकंदर परिस्थिती जर आपण बघितली तर प्रत्येक घराच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल की अशा प्रकारे ग गाद्या ज्या आहेत त्या या ठिकाणी सुकण्यासाठी कारण ह्या पूर्णपणे ओल्या झालेल्या आहे आणि ही सगळी वस्ती ही जी आहे त्या जवळपास इथे दहा ते बारा फुटापर्यंत पाणी साचलेलं होतं आणि या ठिकाणावरून नागरिकांना ना सुरक्षितही हलवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी करण्यात आलं एकंदर परिस्थिती जर बघितली तर सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते आहे की कशा प्रकारे या सगळ्या वस्तीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं दादा काय सांगाल काल नेमकं काय परिस्थिती दोन वाजतापासून पाण्यास सुरुवात झाली आणि साडेतीन वाजता आतमध्ये पाणी सुरुवात झाली घराच्या आतमध्ये म्हणजे आतमध्ये येणं चालू झालं पाणी आणि साडेसहा म्हणजे सा पाच चार वाजेपर्यंत तर पूर्ण घराच्या आतमध्ये सात फूट पाणी होतं आतमध्ये आतमध्ये म्हणजे आम्हाला सामान काढायलाही काही मिळालं नाही आणि पूर्ण घरातलं जेवढे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू होत्या गाद्या अन्नधान्य पूर्ण वर्षभराचं साठवलेलं पूर्ण ते पूर्ण नुकसान झालेलं आमच्या इतर अन्नधान्य सुद्धा सगळं हा पूर्ण अन्नधान्य गेलेलं आहे आमच्या इथचं म्हणजे वर्षभर आमची शेती आहे तर वर्षभराचं अन्नधान्य साठवून ठेवतो आम्ही तर पूर्ण जर पूर्ण अन्नधान्य नाही का नुकसान झालेलं पूर्ण आणि घरात असं येऊन गेला का पूर्ण पाणी नाही का बारा घंटे पाणी आतमध्ये होता एकंदर या ठिकाणचं जर कालचं चित्र बघितलं तर काय नेमकी परिस्थिती रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा या ठिकाणी राबवणार तुम्हाला कसं परिस्थिती अशी होती का म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन नाही पाणी जर नाही उतरलं असतं ना तर आम्ही तर वरती अटकलो होतो म्हणजे वरती चाललं गेलो होतं पाणी त्यांनी पण अशी भयानक परिस्थिती जर घरं पडली असते तर तिथे म्हणजे माणसाची म्हणजे हे झाली असते नक्कीच भीषण अशी परिस्थिती दादा काय सांगाल काय नेमकं चित्र होतं आणि आज काय परिस्थिती आहे कालची परिस्थिती भयानक होती आतमध्ये दहा दहा ते बारा फीट पाणी होतं घराचा आतमध्ये आणि पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि हे सगळं पूर्ण खराब झाले गाद्या वगैरे पडल्या सगळ्या म्हणजे अतुन आत नुकसान झालं अन्य तर झालंच म्हणा ते पण कसं आता याच्यासारखी परिस्थिती याच्या अगोदर कधीच नाही झाली नाईन्टीन फोर्टी फोर नाईन्टी नाईन्टी फोरमध्ये चौऱ्याण्णवमध्ये झाली होती त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती कारण पूर्ण हे कन्स्ट्रक्शन केलं तिकडे ते तिकडलं पाणी स्टॉप झालं आणि ते पाणी इकडे आलं आमच्याकडे पूर्ण नक्कीच एकंदर या ठिकाणी जर कालचा अनुभव जर या लोकांचा जर ऐकला तर आपल्याला ब बघायला मिळते की चौऱ्याण्णव नंतर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली की अशा प्रकारे जी घरं आहेत ते घरं पाण्याखाली गेलेली होती आणि या ठिकाणी खरंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की सगळं साहित्य जे आहे ते आता ओलं झालेलं साहित्य सुकवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं जातं आहे एकंदर पाऊस जो आहे तो ढकफुटी सदृश्य पाऊस होता आणि त्याचा परिणाम जो आहे तो नागपूरकरांना मोठ्या प्रमाणात भोगावा लागला आता जनजीवन कुठेतरी हळूहळू सुरळीत होताना दिसते आहे मात्र या पावसाच्या आठवणी ज्या आहे त्या चौऱ्याण्णव नंतर पुन्हा एकदा जागृत झाल्याचं चित्र पाहायला मिळते कॅमेरामन साईसह सा सुनील ढगे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं